खूपच निराशा म्हणावं लागेल, पण पहिल्या षटकामध्ये जर धावा बनवल्या गेल्या असत्या तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकलो असतो. परंतु हा चेंडूवरती जबरदस्त प्रहार केलाय. फाईन लेग पट्ट्यामध्ये चेंडू जातोय चार धावांसाठी. चांगलं क्रिकेट या चेंडूवरती. सुरुवातीचे दोन निर्धाव चेंडू टाकल्यानंतर एक बाडी लोट असलाय देवी वरवेली संघनायक यायचा. इथे मात्र जबरदस्त फटका, हेलिकॉप्टर षटकार, सहा धावा. षटकार आता मात्र आत्मविश्वास पाहायला मिळेल. कुंदनाचा पुन्हा एकदा स्लॉग स्वीप केला या चेंडूला, दर्जेदार सहा धावा. अतिशय दर्जेदार फटका सजवला गेलाय केतन बाळींच्या मार्गवरती. परेश वेगवान चेंडू वेगवान फटका आणि हा मोठा फटका आहे सहा धावा. तसे अरे यांनी टॉस जिंकला आपला निर्णय कळवायचा आहे. परेश नाटेकर बॉलिंगच्या मार्गात. शानदार जानदार वदनदार षटकार सहा धाव संख्या 35. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पाहूया हॅट्रिक ह्याची ऑन असणार आहे कुंदन यांना, परंतु रोखलं जाईल का परेश यांच्याकडून. या चेंडूवरती फ्लॅट सिक्स षटकार फाईन लेग रिजन मध्ये. आता मात्र खरोखरच मॅच ची रंगत वाढणार आहे, ग्लॅमर वाढणार आहे. एक हाय वोल्टेज हाय प्रोफाईल मॅच. पाच षटकार पाहायला मिळतात कुंदनच्या बॅट मधून. परेश यांच्यावरती हल्ला चढवला जातो. पुन्हा एकदा काय होत आहे पाहूया. आता मात्र आग उगलने वारी पारी खेळणे का काम कुंदन की तरफ से. फिरे लगा लंबा 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 चका. पक्षी यशाची उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही. आता उंच भरारी घेण्याचं काम मैदानाचे. डालने का इस पूरी मैच में टूर्नामेंट में. वेळ या क्षणात बदलणाऱ्या गोष्टी आहेत आणि ते बदलण्याचं काम कुंदनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा बॉलिंगच्या बॅटिंगच्या मध्ये कुंदन. और गिदे का गाना भी बजेगा पक्का.